जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. जलसंपदा विभाग नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक यांच्या अंतर्गत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनेचे प्रकल्प मागील गेल्या कित्येक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत रखडल्याने आज त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 22 राज्य सहकारी उपसा सिंचन प्रकल्पाची कामे सन 2017-18 या वर्षी सुरू करण्यात आली होती, परंतु त्यास सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या योजना रखडल्या होत्या. या सर्व रखलेल्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी 22 उपसा सिंचन योजनेच्या समिती अध्यक्ष यांच्यासह राजकीय स्तरावर पाठपुरावा झाल्याने या योजनांना पुन्हा 2022 मध्ये सुधारित वाढीव प्रस्तावास मान्यता देण्यात आली व सुमारे 115 कोटींचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून व त्याचे संबंधित विभागाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील विंध्यसिनी जॅकवेल उपसा प्रकल्पाच्या प्रलंबित रखडलेल्या कामाचा शुभारंभ नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून सुरुवात करण्यात आली. विंध्यसिनी या रखडलेल्या कामास 4,95,00,000 रुपये खर्चास तापी पाटबंधारे महामंडळाने स्वीकृत केले असून या कामाचे कंत्राट मुंबई येथील राजमुद्रा कन्स्ट्रक्शन यांना या कामाचा ठेका देण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही उपसा सिंचन योजना पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार आहे, तर येत्या 15 दिवसात उर्वरित 5 ते 6 सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच त्यांना मंजुरी देऊन ती ही कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली आहे. या प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. गेल्या कित्येक वर्षाच्या पाठपुरावानंतर आज प्रत्यक्ष रखडलेल्या कामांना सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील विंध्यसिनी उपसाजल सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 22 उपसाज सिंचन योजनेचे चेअरमन जिजाबराव पाटील यांच्यासह समितीचे सदस्य पदाधिकारी तसेच नंदुरबार जलसंपदा विभाग मध्यम प्रकल्प विभागातील उपअभियंता कपिल सोनार, सहायक अभियंता श्रेणी 2 संदीप धनगर, राजमुद्रा कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार सूर्यवंशी परिसरातील तसेच शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. 22 राज्य सहकारी उपसा सिंचन योजनांची कामे ही आपण 2017-18 मध्ये सुरू केली होती, परंतु त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी आपण या सर्व योजनांची कामे पूर्णत्वास नेऊ शकलो नव्हतो. शासनाने आपल्याला 2022 मध्ये प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर या योजनांची आपण नव्याने निविदा प्रक्रिया केली आणि आज या निविदा प्रक्रियेतून आपण विंध्यसिनी उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात करत आहोत. विंध्यसिनी उपसा सिंचन योजनेच्या 4,95,00,000 या किमतीच्या निविदेला शासनाने तापी पाटबंधारे महामंडळाने त्याला स्वीकृत केलेली आहे आणि त्यानुसार मुंबईचे कंत्राटदार राजमुद्रा कन्स्ट्रक्शन यांना हे काम देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वतीने आता शासन ही योजना पूर्णत्वास नेणार आहे. प्रत्येक विंध्यसिनीच्या प्रत्येक लाभधारकाला या पाण्याचा उपयोग होईल या दृष्टीने ही कामे लवकरात लवकर म्हणजे येत्या 2 ते 3 महिन्यात कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येईल याचे सूक्ष्म नियोजन संबंधित लाभधारक तसेच विंध्यसिनी उपसा सिंचन योजनेचे जे चेअरमन आहेत जिजाबराव नाना पाटील आणि संबंधित जे काही त्यांचे सभासद असतील यांच्याशी चर्चा करून योग्य पद्धतीने सूक्ष्म नियोजन केले जाईल आणि आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असे मी सांगतो. त्याच पद्धतीने राज्य सहकारी उपसा सिंचन योजनेच्या बाकी ज्या योजना आहेत या सर्व योजनांची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि येत्या 15 दिवसात आपण कमीत कमी 5 ते 6 उपसा सिंचन योजनांची कामे प्रत्यक्ष साईटवर जाऊन सुरू करणार आहोत. हे सर्व मला लाभधारकांना आणि जे शेतकरी आहे यांना सांगावं वाटतंय. विंध्यसिनी उपसा जल सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभासाठी आपल्या नंदुरबार उपविभागीय अधिकारी चिनावकर साहेब, त्यांचे सहकारी सोनार साहेब, नंदगाव साहेब, परत आमचे सर्व सभासद मंडळी, कॉन्ट्रॅक्टर राजमुद्रा कॉन्ट्रॅक्टर हे सर्व आज या कामाची सुरुवात होते. या कामासाठी जलसंपदा विभागाकडनं चिनावकर साहेब यांच्याकडं फार खूप मदत झाली आणि लवकरात लवकर हे काम याच्या करण्यासाठी कागदपत्र त्याची पूर्तता झाली आणि म्हणून या कामाला आज ही लवकर सुरुवात होते आणि या कामाच्या याच्यासाठी त्यांचा फार खूप मोठा पाठपुरावा आहे आणि सहकार्य असल्यामुळे सर्व सभासद आज आनंदित आहेत आणि हे काम आपले कॉन्ट्रॅक्टर लवकरात लवकर पूर्ण करतील.
साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशी मी अपेक्षा करतो।